आहे भिवंडीतून. भिवंडीमध्ये राष्ट्रप आणि भाजपाला मोठं खिंडार पडलेलं आहे. अनेक बडे नेते हे जिजाऊ संघटनेमध्ये गेलेत. भिवंडी लोकसभेत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रचारातला जोर वाढत असतानाच ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा मिळत आहे. अनेक प्रस्थापित पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेमध्ये सामील होत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या अशा अनेक घडामोडी गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. त्यातच भिवंडीतील राष्ट्रप आणि भाजपाला मोठं खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र होतीये. 20 मे रोजी होऊ घातलेल्या भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार नक्की कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. और यहाँ पे जो अभी इलेक्शन कैंपेन चल रहा है, जिजाऊ के अध्यक्ष जो है नीलेश सांबरे साहब, ये भिवंडी लोकसभा क्षेत्र का चुनाव लड़ रहे हैं. उनके कैंपेनिंग में एक महत्वपूर्ण भूमिका निभा रहा हूँ मैं. आज जो MIM जो पार्टी है उनके ओवैसी साहब के नेतृत्व में इतने साल से काम करते हुए बहुत सारे कार्यकर्ता और प्रमुख पदाधिकारी जो है उन्होंने इस्तीफा दे के हम लोगों को जो समर्थन दिया है, नीलेश सांबरे साहब को ये चुनाव में जो समर्थन दिया है वो चुनाव वो जो समर्थन के लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ. और ओवैसी साहब जो समाज के लिए और अच्छा काम सामाजिक काम कर रहे हैं ये देश में सब लोग देख रहे हैं.